खासदार राजन विचारसाहेबांनी वरतीहून बसायचं आहे या जनप्रक्षोभ मोर्चाच नेतृत्व करणारे सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व मंचावरील नेते आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो माध्यमांना आमची विनंती असेल मी मोजून दहा मिनिटाची भूमिका मांडणार आहे आणि दहा मिनिटात माझा विवेक जागृत ठेवून अत्यंत शांतपणे मला काही प्रश्न सन्माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहेत खरंतर तर रोशिनी शिंदे या महिलेचं प्रकरण जे उद्भवलं एका सोशल मीडियाच्या पोस्टवर ती काहीतरी कमेंट करते कमेंटला पुन्हा खाली रिप्लाय येतो प्रकरण चिघळत जातं बायका तिच्यापर्यंत पोचतात तिला धमकावतात ती माफी मागते त्यानंतर तिला माफीचा व्हिडिओ तयार करायला सांगितला जातो ती माफीचा व्हिडिओसुद्धा तयार करते आणि त्यानंतरसुद्धा तिच्या पोटात लाथाबुक्क्या मारल्या जातात काही माध्यमांनी काल असं म्हटलं की सदरील महिला ही गरोदर नाही चला बाबा ती महिला गरोदर नाही पण मग माध्यमांनी आणि पोलीस कर्मींनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं की एखादी माय माऊली गरोदर नाही म्हणून तिच्या पोटात लाथाबुक्क्या मारण्याचं परमिट तुम्हाला मिळतं का तुम्ही उत्तर द्यावं बर हे सगळं झाल्यावर काल सन्माननीय पक्षप्रमुख त्या माऊलीची भेट घ्यायला गेले त्यावेळेला तिथली एकूण दुरावस्था त्यांनी बघितली आणि त्यानंतर ते सीपींना भेटायला गेले घटना काय घडली आहे निश्चित समजून घ्या ते सीपीला भेटायला गेले सीपीला ते भेटायला गेले म्हणजे अचानक दारात लगेच घुसले का नाही ते हॉस्पिटलमधून तिकडून कळवला गेला निरोप सीपींना सांगितलं गेलं की सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब आपल्याला भेटायला येणार आहेत सीपी शुड अटेंड हिम सीपींनी अटेंड करायला हवं होत परंतु सीपी गायब झाले आता आम्ही दाद कुणाला मागायची ते सांगावं माध्यमांनी सांगावं जर पी आय ऐकून घेत नाही सीपी गायब होतो गृहमंत्र्यांना ऐकूच येत नाही आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरत गुवाहाटी आणि काय काय वेगवेगळे कार्यक्रम करण्यातून वेळ मिळत नाही तर आपण आम्हाला सांगा की आम्ही कुणाकडे दाद मागायची अशा सगळ्या वेळी शब्द उच्चारला तेव्हा भक्तगण प्रचंड चेकाळले मी खूप शांतपणे कर... सी पी गायब होतो ग्रहमंत्र्यांना ऐकूच येत नाही आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरत गुवाहाटी आणि काय काय वेगवेगळे कार्यक्रम करण्यातून वेळ मिळत नाही तर आपण आम्हाला सांगा की आम्ही कुणाकडे दाद मागायची अशा सगळ्या वेळी उद्विग्नतेने जेव्हा सन्माननीय पक्षप्रमुखांनी फडतूस शब्द उच्चारला तेव्हा भक्तगण प्रचंड चेकाळले मी खूप शांतपणे काही मुद्दे म्हणा खूपच शांतपणे आता भक्तगण जे प्रचंड चेकाळले आणि चौताळले त्या भक्तगणांनी जरा विचार करावा जेव्हा छत्रपती शिवरायांच्याबद्दल बद्दल अश्लाघ्य भाषा इथे लोडा लाड किंवा कोशारी यांनी वापरली त्यावेळेला भक्तगणांना राग का आला नाही शिवराय तुमचं दैवत नाहीत का दुसरा प्रश्न जेव्हा हु इज धंगेकर फेम चंद्रकांत दादांनी अगदी फार सहजपणे कर्मवीर भाऊराव पाटील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत छिछोर भाषा वापरली तेव्हाही भक्तांना राग आला नाही काय बाबासाहेब तुमचं दैवत नाही का उत्तर द्या आता जरा तिसऱ्या प्रश्नावरती येऊया की तरीही जर त्यांना वाटत असेल की भक्तगणांना रागच आला नाही म्हणजे भक्तगण चेकालच नाही अजिबात काल परवा जेव्हा वज्रमुठ सभा पार पडली संभाजीनगरमध्ये मध्ये तेव्हा काही छिछोर भक्तांनी तिकडे गोमूत्र शिंपडलं ज्या मैदानावर आमच्या मुस्लिम भावंडांनी सहा वाजता रोजा सोडला ज्या मैदानावर हजारो आमचे बौद्ध भाऊ होते ज्या मैदानावर मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंची कोरवी कंजारी लाडलक्ष्मी कैकारी फसेपारदी सगळ्या अठरा पगड जातीचे लोक होते तिथल्या मैदानावर जर तुम्ही गोमूत्र शिंपडत असाल तर हा सगळ्या अठरा पगड जातीचा मुस्लिमांचा बौद्धांचा अपमान नाही का उत्तर त्यांनी यावरही भक्तगण चेकाळले नाही भक्तगण चेकाळले कशावर तर फडतूस शब्दावर दादा हो तुम्ही विचार करा म्हणजे भक्तांचा चॉईस सुद्धा किती फडतूस आहे आता तरीही आमचं काही म्हणणं नाही आम्ही जर पुन्हा एकदा पुन्हा एकदा येऊ मग संध्याकाळी आमचे उप आणि सन्माननीय गृहमंत्री असं म्हणाल नेमकं तिथे गर्दी पण कमी करा त्या वायर वायरिंग वर पाय पडलाय

हा आवाज आलेला आहे आता भक्तगणांना भक्तगण प्रचंड चेकाळले आणि मग आमचे सन्मान आणि उपमुख्यमंत्री साहेबांना राग आला फरतू शब्द उच्चारल्यावर तर त्यांना प्रचंड राग आला मी त्यांच्या भावना समजू शकते त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात पण आता प्रश्न पुन्हा आमचा उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आहे की आपल्याला आम्ही फडतूस म्हणू नये अशी आपली मनापासून अपेक्षा आहे असण प्रचंड स्वाभाविक आहे आहो पण आम्ही तुम्हाला दादा किंवा भाऊ म्हटल्यानंतर तुमचा एक आणि फ... मग आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना राग आला फडतूस शब्द उच्चारल्यावर तर त्यांना प्रचंड राग आला मी त्यांच्या भावना समजू शकते त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात पण आता प्रश्न पुन्हा आमचा उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आहे की आपल्याला आम्ही फडतूस म्हणू नये अशी आपली मनापासून अपेक्षा आहे असणं प्रचंड स्वाभाविक आहे अहो पण आम्ही तुम्हाला दादा किंवा भाऊ म्हटल्यानंतर तुमचा एक फडतूस आमदार पुन्हा आम्हाला वाईट पद्धतीने बोलतो त्याच काय करायचं चा? त्याच्यावर तक्रार घेतली का तुम्ही आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केले पाहिजे रोशनी शिंदे या महिलेची तक्रार तर लिहून घेतली नाहीच नाही पोलिसांनी उलट रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले गेले आता तिच्याकडे म्हणजे माध्यमांनी माझ्यासोबत यायला हरकत नाही न... मी मी आपल्याला तिकडे घेऊन जायला तयार आहे ती माऊली ॲडमिट आहे आय व्ही ची ट्रीटमेंट चालू असताना तिला लाथा घातल्या गेल्या ती बेड वर आहे आणि असताना सुद्धा बाहेर पोलीस कॉन्स्टेबल बसतात आमची पोलिसांना विनंती आहे अरे दादा हो ब्रीद ना सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू हे तुमचं ब्रीद आहे कुठे गेलं ते तुमचं दोन हजार सोळा सालचा एक गुन्हा नोंदवायला गेले ना माझा गुन्हा घेतला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे हे स्वतः संभाजीनगर मध्ये गुन्हा नोंदवायला गेले त्यांच्याकडूनही गुन्हा नोंदवला गेला नाही अख्ख्या राज्यभरामध्ये आम्ही गुन्हा नोंदवण्याची निवेदन दिली पण माझ्या संदर्भाने कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही पब्लिक डोमेन मध्ये सगळे व्हिडिओ असतानाही तो गुन्हा नोंदवला गेला नाही मात्र त्याच वेळेला म्हात्रे प्रकरणात ध चा मा करत आमच्या कार्यकर्त्यांना उचलण्यात आलं अगदी त्याच वेळेला पुण्याचा भाजपचा गटनेता गणेश बिडकर याचे डान्स व्हिडिओ व्हायरल झाले म्हटल्यावर गणेश बिडकरने फक्त एवढे सांगितले की व्हॉइस कॉल वर मला खंडनी मागितली नुसत्या त्याच्या ऐकीव माहितीवर याच पोलीस भावांनी आमच्या गुन्हे दाखल करून घेतले पोलीस हो राजे हो अरे तुमचे पगार आमच्या टॅक्स मधनं होतात याच तरी भान ठेवा असा असा कष्टाचा पैसा आमचा असा कष्टाचा पैसा आम्ही जेव्हा लाईट बिल भरतो नळपट्टी भरतो घरपट्टी भरतो प्रॉपर्टी टॅक्स भरतो तेव्हा तुमचे पगार होतात पण तुम्ही आमचं ऐकण्याच्या ऐवजी आमचं ऐकायचं म्हणजे तुम्ही आमच्या मनासारखं वागा नाही आमची बाजू समजून घेण्याच्या ऐवजी आमच्यावरच गुन्हे दाखल करता वरुण सांगतात आम्हाला थांबा थांबा पोलीस भावांना थांबा इकडेच थांबा तुम्ही नकाच जाऊ तुम्ही भाऊच आहात आमचे राजे हो थांबा 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 खूप सारे वक्ते आहेत मला बोलायचे खूप वक्ते आहेत आणि मला लवकर आटोपायचे आता आता शेवटचा मुद्दा लढणं आम्हालाही कळत काल बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरेला आम्ही मातोशीच्या बाहेर पडू देणार नाही थांबा थांबा अरे थांबा थांबा सब्र में बडा बडा बडी ताकद होती है। सब्र में बडी ताकद होती असू दे ज्या पद्धतीने बोललात ज्या आवेशात बोललात याचा अर्थ तुमच्या संघटना तुमचं ऐकते महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा वचक आहे याचा अर्थ महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा धबधबा आहे मग मला आमच्या चंद्रशेखर दादांना साधा प्रश्न विचारायचा आहे भाऊ जर तुमची इतकी ताकद इतकी कुवत इतकी क्षमता इतकी ऐपत इतकी हिंमत आहे तुमच्यामध्ये तर तुमचं तिकीट त्याच फडणवीसांनी आहो का शेलार भाऊ तुम्हाला तुमची उमेदवारी वाचवता आली नाही बावनकुळेना स्वतःची उमेदवारी वाचवता आली नाही तरीही तरीही त्यांचं म्हणणं असेल की मातोश्रीच्या बाहेर पडू द्यायचं नाही आम्ही चांगलीच माणसं आम्ही सज्जन आहोत आमच्या खानदानाने फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत आमच्या आईबापांनी आमच्या नेत्यांनी आमच्यावर फार चांगले संस्कार केलेत बावनकुळे साहेब दोन हात तिसरं मस्तक जोडून मी आपल्याला निमंत्रण देते हिम्मत असेल तर अठ्ठेचाळीस तासात मातोश्रीत या, या देखे जरा किसमे कितना है दम बघूया ना है दम बघूया तुम्हाला फडतू शब्दाचा राग आला पण उपमुख्यमंत्री साहेब जेव्हा तुम्ही दिलेल्या सब कॉन्ट्रॅक्टरने तुम्ही ज्या उपसुपार्‍या देता उपकंत्राट देता ते तुमचे जे उपकंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्टर असणारी नवनीत राणा दमची भाषा करते पोरं ज्या वेळेला राहायची भाषा करतात त्यावेळेला तुमचा सत्सत विवेक कुठे गेलेला असतो पण तरीही पण तरीही फडणवीस साहेब तुम्ही म्हणालात की माय कारतूस होती है थांबा जरा आपण आहीच ते आहीच ते हळूहळू हळूहळू ऐका जर तुम्ही म्हणालात की नाही झुकेगा नाही घुसेगा साला म्हणाला आता देवेंद्र भाऊ आमचा साधा प्रश्न आहे अहो दोन हजार सोळा ला तुमच्या घरामध्ये एक बाई घुसली तुमच्याच बायकोवर स्पाईंग केलं आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरात घुसायच्या बाता करता काय राव शोभलं तर पाहिजे कस काय म्हणजे कसं काय राव शोभतय का असं काय हा म्हणजे दोन हजार सोळा ला जयसिंगानी तुमच्याकडे आली ती मन काहीतरी कॅमेरा घेऊन आली रेकॉर्ड करून काहीतरी घेऊन गेली आणि तुम्हाला तर मन पत्ताच नाही का काल सांगितलेली गोष्ट खरी आहे का देवेंद्र भाऊ हा आरोप माझा नाही आहे देवेंद्र भाऊ हे सत्य तुम्ही स्वतः सभागृहाच्या पटलावर मांडलेलं सत्य आहे हे मी बोललेली नाही देवेंद्र भाऊ दोन हजार सोळा पासून घरात जी घुसलेली बाई आहे आधी त्याचा बंदोबस्त करा मग घुसण्याच्या बाता करा शेवटचा मुद्दा आणि शेवटचं वाक्य अगर आप कारतूस हे तसं तर कारतूस म्हटलं की आम्हाला ब्रिटिशांच्या काळातला डिवाइड अँड रूल पॉलिसी हिंदू मुस्लिम तो दंगा जास्त आठवतो भाजपला त्याची जास्त सवय आहे आम्हाला त्यावर बोलायचं नाही पण कारतुसाचीच भाषा जर केली असेल तर साहेब ठाकरे बाना म्हणजे तोफ आहे आणि तोफे पुढे कारतुसाचा निभाव लागत नाही उपमुख्यमंत्री साहेब इथला प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून तयार आहे आपल्या नेत्यासाठी काय गुन्हे टाकायचे ते टाका आणि काय करायचे ते करा सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू ये का तिल में है जय हिंद जय महाराष्ट्र थांबते